स्पर्धेचा सांगता समारोह अर्थात सांगता समारोहासाठी रणजित राणी सागर चालेल सचिन राणी होणार कोण आहे सचिन पडी जाणार पहिल्या रेड मध्ये जर 3 गुण घेते तर योगेश गायकर हिरा ऑटो स्पॉट पार्ट यांच्याकडून 1500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. कालचा शुभारंभ होता आणि आजचा सांगता समारोह. मी धन्यवाद देईन आदरणीय दिलशेठ भोई. आज आपण खऱ्या अर्थानं या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा सांगता समारोह करण्यासाठी या ठिकाणी झाला. नक्कीच एक आनंदीमय वातावरण ह्या विभागामध्ये या बामणगाव पंचकृषीमध्ये निर्माण झालं आणि खऱ्या अर्थानं आपल्या मनोगतानंतर या मनोगतानंतर मात्र अंतिम सामन्याला या ठिकाणी सुरुवात झाली. तो प्रचित फाइटर्स वढाव वर्सेस NSE खानाव या दोन संघांमध्ये अर्थात अनंत गोंधळी फाउंडेशन खानाव या संघामध्ये 0-0 वर असणारा भावेश आता मात्र चढाईसाठी येतोय तो भावेश. भावेशसाठी हिरा आटोपास योगेश गायकर यांच्याकडून 2 गुणांसाठी 500 रुपये. सुधीरकर बोला किती खर तर अनेकांनी या ठिकाणी बक्षीस रूपानं आपल्या सर्व खेळाडूंना मात्र प्रोत्साहित केलेलं आहे. रवी ठाकूर आपण मात्र या ठिकाणी व्यक्त करत मित्रांनो सांगायला नक्कीच आनंद वाटेल. ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या मंडळाचे अर्थात सतीशी भगत असतील यांना देखील खूप मेहनत या स्पर्धेसाठी केली. नरेश खडे असतील, सचिनजी राऊत असतील, मनोज पाटील असतील, मनीष वसुलकर असतील, महेश वसुलकर असतील, नंदकुमार राऊळ असतील, रवींद्र ठाकूर असतील, समीर पाटील असतील, सागर कदम असतील, रणजित तुंतुणे असतील, सचिन पाटील असतील, जगदीश म्हात्रे साईसाठी हिरा ऑटोपार्ट्स एवढी यांच्याकडून 200 रुपये. इथे मात्र 2 गुण अशा सर्वांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि नक्कीच या स्पर्धेला मात्र सुरुवात झाली. 3-0 असा हा गुणफलक या ठिकाणी स्कोरबोर्डवर लागलेला असताना सामन्यासाठी राकेश म्हात्रे यांच्याकडून आपण पाहतोय पहिला टच.
तेवढेच 3000 इथे काय तर चला सामना मात्र योगेश गायकर यांचे म्हणजे 200 रन 500 रन ते साहिब यांना पटकावलेलं आहे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. प्रचित फायटर्स वडवसे सनात मुंबई फाउंडेशन एनआयसी खानाव हे सामने मात्र या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेले आहेत. अनंत मुंबई फाउंडेशनचे संघ मालक आहेत जितेंद्रजी गोदरेज. आपला देखील या ठिकाणी शुभेच्छा आणि अभिनंदन असेल. आणि प्रतिस्पर्धी संघ आहे प्रचित फायटर्स वढाव अशा अर्थात प्रशांतजी आपलं देखील या ठिकाणी अर्थात प्रशांतजी इकडे बसले आहेत. आपल्याला देखील आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आपले. आणि अगदी शेवटी शेवटी मी प्रशांत राहुल यांच्याबद्दल नक्की सांगेन असं आम्हाला संघमालक म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी प्रशांतजी राहुलने अगदी 12 संघमालकांमध्ये ही स्पर्धा घेण्याचं ठरलं. आणि 4 झाले 5 झाले 6 झाले 8 झाले 9 झाले 10 झाले आणि 11वा संघमालक अर्थातच प्रशांत राहुल आपण मात्र आम्हाला सहकार्य केलं. त्यामध्ये प्रशांतजी राहुल आपल्यासाठी आम्ही धन्यवाद देणार. आणि मग उरला 12वा अक्षयचा दिवस. आणि मात्र कशा पद्धतीनं या ठिकाणी अर्थात 12 संघमालक झाले. आणि शेवटच्या दिवशी अतुल पाटील यांनी मात्र पुढे येऊन 12वा संघ या ठिकाणी घेतला. 200 रुपये पारितोषिक आहे म्हणून त्यांना देखील हिरा आठवड यांच्याकडून 2 गुणांसाठी 2 गुण घेऊन गेले तर 200 रुपये. योगेश गायकर हिरा ऑटो पार्ट्स अलिबाग. नक्कीच आजच्या या 2 दिवसीय कबड्डी स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघमालकांना आम्हाला सहकार्य केलं असे सर्व संघमालक असतील अर्थात आर्यन फायटर्स रत्नेश पाडी आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. अनंत गोंदले फाउंडेशनचे एनएससी खानाव संघमालक अर्थात जितेंद्र गोंदळी आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. विनासनार देऊळव्यासेचे संघमालक अर्थात विनय वातकृष्ण शिपाई आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. समर्थ कृप कर्षाच्या पुरस्कृत यानमान घ्यायचे या संघाचे संघमालक अविनाश कमाते आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. साहिल फुलारे वॉरियरचे संघमालक साहिल रघुनाथ फुलारे आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. नव्या पिन एंजल्स कामणगावचे संघमालक नितेश उदेश पाडी दादा आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. साहिल मात्र या ठिकाणी आपला धंदाबाद कायम ठेवत नाही. हो हो आपल्या संघासाठी तसेच अमित मात्रे तळ संघमालक अमित मात्रे तळ अमित अशोक मात्रे यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. नवजोत क्लास्टर वडा बुद्रुकचे संघमालक लंकेश भगवान नागावकर यांना देखील आम्ही धन्यवाद देणार. पुरसमिनी बेरोशेचे संघमालक श्रीधर भोबी यांना देखील आम्ही धन्यवाद देणार. प्रचित फायटर्सचे संघमालक वडापूर दारदास प्रशांत रामचंद्र राऊळ यांना देखील आम्ही धन्यवाद देणार. अतुल स्पोर्ट्स जे हनुमान वटवडे संघमालक अधो पाटील आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार. सर्गीय प्रचित फाटा 6 आणि एनएससी खानाव 2. प्रचित फायटर्स 6 आणि म्हणजेच आणि एनएससी खानाव 2 अशा ह्या संघांमध्ये खेळ. शुभम पुन्हा एकदा या ठिकाणी चढाईसाठी येतोय. दोनही संघ अंतिम सामन्यामध्ये मात्र दाखल झालेले आहेत. आणि 100 रुपये अंतिम सामन्यामध्ये प्रचित फायटर्स या संघाचं मात्र महेश पटेल बोला. हरिश्चंद्र थळे यांकडून सुबोध थळे आपल्यासाठी
200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. समान संपल्यानंतर आपण मात्र हे बक्षीस घेऊन जायचं आहे. अर्थात सुबोध तळे आपल्यासाठी पुन्हा एकदा भावेश. तर अंतिम सामन्यामध्ये जितेंद्रजी गोंधळी आणि प्रशांत राहुल असे हे दोन संघ मालक मात्र या ठिकाणी पोहोचलेले आहे. 100 रुपये आणि जितेंद्रजी गोंधळी आपण जरी चेहऱ्यावर दाखवलं नाहीये तरी पण आपल्या चेहऱ्यावर हसते मात्र अगदी मोकळेपणानं आम्हाला दिसतोय. कारण खऱ्या अर्थानं आम्ही निश्चित रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो आपण क्रिकेटचे भक्त, आपण क्रिकेटचे भक्त, परंतु खऱ्या अर्थानं आपण ह्या कबड्डी क्षेत्रामध्ये या लीगमध्ये आपण संघमालक म्हणून उभे राहिला आणि नक्कीच या कबड्डीच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेला आहात. म्हणून आपलं खऱ्या अर्थानं आम्ही धन्यवाद देणार आहोत, आपलं अभिनंदन करणार आहोत. ही आशा आणि निराशा कदाचित क्रिकेटचं कॉन्फिडेंटली आपण सांगा कबड्डी क्षेत्रातली कमी माहिती आपल्याला होती तरी देखील आपण डेअरिंग केली आणि आपल्याला सहकार्य करणाऱ्यांना देखील आपण धन्यवाद देणार आहोत. तर प्रशांतजी आपण देखील अगदी कोणत्या शेवटामध्ये आमच्या या लीगसाठी आपण आपल्या या लीगसाठी आपण सहकार्य केलं आणि आपण देखील अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहात. आपल्याला मिळालेले खेळाडू असतील मित्रांनो, पंचकृषीमध्ये खेळ करणारे प्रत्येक खेळाडू हा गुणवत्तापूर्ण खेळ करणारा खेळाडू आहे. परंतु ज्यानं आपला खेळ या मैदानावर चांगला खेळला त्याला मात्र यश मिळालं, ज्यानं यश संपादन केलं ते वरती आलं. आणि आता मात्र अंतिम सामना कोणाच्या बाजूने चुकणार हे मात्र आपल्याला माहीत आहे. खऱ्या अर्थानं ही कबड्डी स्पर्धाच्या मैदानावर नेमगाशी म्हटलं तर कबड्डीची परंपरा असणारं हे मैदान आहे. अर्थात मी सहाणे ग्रामस्थांना देखील धन्यवाद देईन की आपल्या माध्यमातून या ठिकाणी ही मैदानाची व्यवस्था आदरणीय अनिल चंद्र पाटील आता बंधू तसेच सहाणे ग्रामस्थ आपल्या वतीनं या ठिकाणी ग्राउंडची मैदानाची व्यवस्था मात्र करण्यात आली आणि एक सुंदर आणि अगदी मोकळ्या जागेमध्ये आपल्याला लीगचं या ठिकाणी व्यवस्थापन करण्यात आलं. तर 100 रुपयाचं पार्टी आलेलं आहे. हिरा आता पाच योगेश गायकर जयसिंग प्रसाद त्या खेळाडूवर पॉईंट एक पॉईंट आणला तर 100 रुपयाचं पार्टी आलेलं आहे. आणि पुढील समालोचना अर्थात संजयजी मात्रे बऱ्याच वेळानंतर आम्ही तुमच्या माहिती देतो काम करा आघाडीवरती भावेश पदकची रेख भावेश पदक पहिल्या चरणामध्ये थोडासा निष्फळ झाला परंतु फायनलच्या मॅचमध्ये यावेळी भावेश पदक सुरू करते. भावेश पदक कोर्टच्या बाहेर रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न आहे. कॅप्टन नवेशने त्या ठिकाणी इशारा केलेला आहे रिव्ह्यू घेतलेला. फायनल मॅच मध्ये आपण पाहतोय संदेश मार्कच्या भूमिकेत आहेत महेंद्र नाईक आणि अभिजित पाटील. फायनलचा मॅच खेळवताना आपण पाहतोय निष्णात पंच म्हणून अत्यंत चांगली कामगिरी गेले कित्येक वर्ष या तिन्ही पंचाने केले. खणव संघाने लिहून घेतलेला आहे पहिला रिव्ह्यू असेल फायनलच्या मॅच मध्ये. मेगा फायनल ग्रँड फिनालाइज या
लीगचा विजेता संघ पर्व दोन या लीगचा विजेता संघ दोन प्रकार अर्थात अनंत गोंदे फाउंडेशन खानाव अर्थात जितेंद्र गोंदे यांचा संघ की प्रचित फाउंडेशन वडाव प्रशांत राऊत यांचा संघ पर्व दुसरं या स्पर्धेचा फायनलिस्ट राइडर आउट आणि दोन डिफेंडर्स आउट आहेत सेल्फ आउट खानाव 2 पॉइंट आणि वडाव 1 पॉइंट ओके स्टार्ट मॅच नो प्रॉब्लेम असं लवेशन प्लीज लवेशन प्लीज ओके जितेंद्र तुळे स्टार्ट मॅच पुन्हा एकदा मॅच तर सुरुवात झालेली आहे करण रेडवरती येतोय 5 नंबरची जर्सी प्रदान केलेला करण रेडवरती आहे 8-7 असा गुणफलक 1-0 आघाडी वडाव संघाकडे 5 क्षेत्ररक्षक खानाव संघाच्या प्रांगणामध्ये कोटवरती बोनस फॉर्म आहे आणि अशा वेळेस करंची रेड उडाली चा प्रयत्न होता पद्धतीने बांधतोय गुण प्राप्त झालेला आहे खानाव संघासाठी 8-8 असा गुणफलक आहे 2 क्षेत्ररक्षक 2 डिफेंडर्स आता मात्र वडावच्या प्रांगणामध्ये आणि अशा वेळेस रेड वरती आला राईट हँडेड रायडर रेड वरती आपण पाहतोय 2 नंबरची जर्सी परिधान केलेला अनंत फाउंडेशन मुंबई या संघाचा रायडर होता अर्थात नीरज तेलंगे पहिला हाफ संपतोय समसमान गुणांवरती दोन्ही संघ आहेत समसमान गुणांवरती दोन्ही संघाला आपण पाहतोय अत्यंत अटीतटीची मॅच मेगा फायनल होणार आहे पर्व दुसरं ओमसाई मित्रमंडळ आयोजित बाबनगाव पंचवर्षी कबड्डी प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरं या फायनल मॅचमध्ये प्रचित फाउंडेशन वडाव विरुद्ध अनंत गोंदे फाउंडेशन एनएससी खानाव असा मॅच आपण बघतोय मेगा फायनल अत्यंत अटीतटीची मॅच रोमांचक मॅच काटाची नंतर आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघ अत्यंत चांगला खेळ करतात प्रत्येक खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो अर्थात दिलीप चेट होईल आपली फायनलचा मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहेत खरासा वेग त्यांनी आपल्यासाठी खर्च केलेला आहे दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल मेगा फायनल मध्ये आपण पाहतोय अभिजित पाटील संदेश वर्तक आणि महेंद्र नाईक हे या पक्षाच्या भूमिकेत आपण पाहतोय मेगा फायनल सत्र दुसरं या स्पर्धेचा सेकंड हाफ चला लाईनमन आपण तिकडे करा लाईनमन चेंज सेकंड हाफची पहिली रेड जर्सी नंबर 1
मेहुल पाटील ची लेडी येतोय. सहाचं डिफेन्स मेहुल रेड वरती. बोनस कॉल आहे. राईट टू लेफ्ट रेड करायचा प्रयत्न करतोय, मात्र सावध पवित्र घेत आहे. सेकंड हाफ मध्ये पहिले रेड. सर्व समान गुणांवरती मॅच आहे आणि अशा वेळेस आघाडीचा रायडर कॅप्टन आलाय, कॅप्टन रमेश तडे. ऑलआउटची नामुष्की आणि यावेळेस चार पॉईंट प्राप्त होतात. ऑलआउट दिलाय पहिला. ऑलआउट पहिली ती वडाम संघावरती. सेकंड हाफच्या पहिल्या काही मिनिटांमध्ये सेकंडामध्ये ऑलआउट दिलाय आणि गुणफलक 12-8 वरती आहे. शुभम शुभम गौरवची रेड अत्यंत जबरदस्त केला. शुभमने यावेळेस मल्टी पॉइंट मात्र बोथ आउट दिलाय. 1 each point 13-9 असं गुणफलक. 4 गुणांच्या आघाडीवरती एनएससी खानाव हा संघ. आपण पाहतोय भावेश पदकची रेड. 6 डिफेन्स आहे. 7 डिफेन्स मध्ये बोनस ऑन भावेश भगत. रेड वरती उंच पुरा असा भावेश भगत. बोनस मारण्याचा प्रयत्न होता राईट कॉर्नर वरून, मात्र यशस्वी होत नाही. हाताने परत त्याला प्रत्युत्तर असवित करंच. करत रेड वरती आहे करण पाटील. अत्यंत महागडा खेळाडू या संघातून आपण बघतोय. 11,500 पॉइंटला खरेदी केला होता असा करण पाटील आपण पाहतोय. रेड वरती आहे. 6 डिफेन्स आणि बोनस मारण्याचा प्रयत्न होता लवेश कडून, मात्र यशस्वी होत नाही. एक जाताने परत काय त्याला प्रत्युत्तर असेल धीरज तिलक. धीरज तिलकेच प्रत्युत्तर अत्यंत चलाक्ष असा धीरज. रेड वरती 7 डिफेन्स बोनस ऑन आहे. प्रचित गोडावच्या प्रांगणामध्ये सावध पवित्रा घेतायत. गुण आघाडीवरती आहे यावेळेस. अनंत फाउंडेशन खाना हा संघ आघाडीवरती आहे. रिस्क घेतला जात नाही. रिस्क घ्यावा लागेल यावेळेस वडाव संघाला आणि त्यासाठी रेड वरती आला साई राऊत. साई राऊत ची रेड. कॅप्टन साई राऊत रेड वरती आहे. 6 डिफेन्स आहे. दोन गुणांची कमाई करून साईल आपल्या प्रांगणामध्ये परतलाय. लवेश कोर्टच्या बाहेर आणि त्याचबरोबर 4 नंबर जर्सी परिधान केलेला अनंत गोंडली फाउंडेशन या संघाचा डिफेंडर्स आदित्य पाटील कोर्टच्या बाहेर. लवेश आदित्य कोर्टच्या बाहेर. गुणफलक आपण पाहतो 13-11 असं आहे. कमबॅक केलं यावेळेस प्रचित वडाव या संघाने आणि जी रेड पाहिली होती त्यावेळेस आपला कॅप्टन साहेब राऊतने 2 गुणांची कमाई करून आपल्या संघामध्ये परतलाय. 11-13 असा गुणफलक. मेगा फायनल भावेश भगतची करू या बरोबरची रेड असेल. अत्यंत गरजेचा स्तर आहे. भावेश भगत रेड वरती आहे. सुपर रेड भावेश भगतची एका फायनल मध्ये पहिली सुपर रेड आणि त्याच वेळेला दुखापत झाले. खरोखर रसिक प्रेक्षकांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगवून ठेवणारा आनंद म्हणून फाउंडेशन खराब असेल स्वतः या दोन संघांमध्ये कोणाचं आता मात्र साई
तर याच कडून आलेले एकूण 3000 रुपये अर्थात आवेश साडी या ठिकाणी बघत आता आणि भावेश आपल्यासाठी कोणत्याची गुढी 200 रुपये बक्षिसांची मात्र खायला आपल्यासाठी खैरा पैशांची जितेंद्र गोंधळी अर्थात आपल्या संघ मालकांकडून एकूण 1500 तीन गुणांसाठी आणि शिवराम गोंधळी आपल्या तीन गुणांसाठी रोख 500 रुपये पैशांची पुन्हा एकदा भावेश पुन्हा एकदा शिवन शिवन या अगोदरच्या पिढीमध्ये आपला उत्तमोत्तम खेळ पकडला 17-11 मध्ये आता शेवटचा क्षण आहे खर तर सामना मात्र रंगतदार इथे खेळला जातो पुन्हा एकदा नवेश धळे खऱ्या अर्थानं आपल्या संघाचा एक जबाबदार घटक म्हणून लुटा नवेश स्थळे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत खेळताना आपल्या संघाला यशस्वीरित्या घेऊन येणारा एक जबरदस्त आवडीचा खेळाडू आपला सन्मान केला गेला होता तो जितेंद्र गोंधळी यांना आणि प्रतिस्पर्धी संघ प्रचित फायटर्स वढाव प्रशांत राहुल यांचा संघ सर्व संघ मालकांना दिलेलं योगदान एक महत्त्वपूर्ण होतं कारण आपल्याला पुढील स्पर्धा सर्व खेळाडूंना आता आदरणीय दिलीप शेठ होईल याची कबड्डी स्पर्धा देखील करायची रसिक प्रेक्षकांना देखील या ठिकाणी सपोर्ट केलंय परंतु आता मात्र शुभम यानं मात्र एक चांगली पकड केली भावेशला सुंदर टाका प्रचित फायटर्स वढावच्या प्रांगणामध्ये खर तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी औसाई विद्यमंडळाचे अनेक कार्यकर्ते एकत्र आले त्यामध्ये सतीश भगत असतील भावेश पाटील नरेश तळे सचिन भावे सचिन पाटील मनीष वसवकर नंदकुमार वसवकर महेश वसवकर रंजित तुडे समीर पाटील सागर कदम संजय कोळकर रमेश पाटील संजय कदम शेषर पाटील लक्ष्मी कदम आणि रवींद्र ठाकूर यांना केलेलं सहकार्य तिकडे सावकार शेवट आहे शेवट गोडकरी आमची इच्छा प्लीज आपण बसून घ्या मित्रांनो प्लीज बसून घ्या बसून घ्या एवढ्यासाठी सांगतोय बसून घ्या एवढ्यासाठी सांगतोय कारण काही घटना दुर्घटना आपल्याला माहिती आहेत कंपनीच्या महिन्यामध्ये रोहा येथे देखील आपल्याला घाटामध्ये दुर्घटना माहिती आहे पण विनंती असते आपल्याला कारण धड गेलं शेवट मात्र राहिलं पण त्याच्यावर पाय पडलं ही आमची इच्छा पुन्हा एकदा शुभ शेवटच्या काही मिनिटांमध्ये इथे सामना 13-17 चार गुणांच्या आघाडीवर आणि चार गुणांच्या पिछाडीवर मात्र या ठिकाणी सामना खेळला जाणार आहे आणि इथे आदित्य पाटीलनं देखील या ठिकाणी सुंदर खेळी मात्र या ठिकाणी आपल्याला करताना पाहिले जबरदस्त पकड शुभमला देखील इथे होत असताना आपण पाहिली शेवटच्या 3 मध्ये या ठिकाणी शिल्लक आहेत 18 आणि 13 असा गुण आपल्याला नीरज नीरज तेरंगे नीरज तेरंगे हा देखील आपण सातत्यानं चढाया करत असताना पाहतोय मित्रांनो साथ एकमेकांची असते ना ही खेळायला देखील मजा येत असते मग कोणी कोपरा
कारण या ठिकाणी लिंक केली जात आहे. लिंक ते मात्र आपला खेळ भावेशच्या माध्यमातून ते केला जातो. पायानं न मिळणारी साथ, परंतु आपल्या संघात खेळाडूंना दिलेला हात आणि भावेश देखील स्वतःला सिद्ध करतो, स्वतःची वाट मात्र निर्माण करतो. अरे गर्दी करू नका. आता मात्र शेवटाकडे वळतोय. 23-14 असा गोडा पदक मात्र बोर्डवर लागलेला आहे. 23-14 अरे ते कॅमेऱ्याच्या समोर आपण प्लीज 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 थोडस बघा. हे भाऊ थोडस बघा. जितेंद्र गोंधळी यांच्याकडून रमेश झाले आपल्या चांगल्या नेतृत्वासाठी 1-0. मनोज पंडित, मनोज पंडित तुम्ही जाणार आहे शेवट राहिले. कसं आहे मध्ये लॉबीमध्ये आपण जाऊ नका. 13 मैदान असं मैदान त्याच्या आतमध्ये प्रवेश करू नका, कारण थोड्यासाठी गडबड झाली नाही पाहिजे. हा देखील आमचा प्रामाणिक उद्देश आहे. निदान रेषेचा मात्र इथे अवलंब केला गेलाय. जवळपास सामन्याची स्थिती आणि निश्चितपणे तिथे मनोज पडी प्लीज. काय नाही काय नाही काय नाही, सामना खेळा सामना खेळा प्लीज. आणि किती गुण मिळतात इथे प्लीज सामना चालू ठेवा, सामना चालू ठेवा. किती गुण? 24-15 असा गुणफलक मात्र या ठिकाणी लाभलेला आहे. 24-15 असं गुणफलक या ठिकाणी असताना आणि निश्चितपणे या ठिकाणी अर्थात सामना मात्र सुरू होईल. हलवलं तिथं बंद होईल सगळं.